गाइज वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। तर कसे आहात तुम्ही सर्व? तर आज मम्मी करणार आहे क्रिस्पी चिकन KFC चा। तर चला आता आपण बघूया कशी त्याची रेसिपी आहे। आजचं तुम्ही वातावरण बघू शकता कसे काले ढग आलेले आहेत आणि रिमझिम पाऊस पण पडतो। तुम्ही बघा कसा हा सोप्यावर खेळतो आमच्या सिंबू। ऐ सेकंड चिकन घेतलंय। हा एक किलो चिकन आहे ते तुम्ही बघू शकता आणि याचे असे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे चिकनच्या पातळ पातळ। तर इथे आता मम्मी ह्यामध्ये लिंबू टाकते, अर्धा लिंबू आपल्याला टाकायचा ह्यामध्ये। आता आपण ह्यामध्ये अद्रक लसूण टाकू आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। ह्यामध्ये आपलं जेवढा चिकन असेल त्याच्यानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण गरम मसाला आणि धनाजिरा पावडर टाकून घेऊ। मम्मी ह्याला पूर्ण असं मिक्स करून घेते आणि आपण आता ह्याला मिक्स करायचं आणि ह्याला असंच जरा वेळ ठेवायचं, म्हणजे त्यातला आता सर्व हे मुरेल मसाला आपण जो टाकलाय तो। पोऱ्या नुसतं मला डिस्टर्ब करतो मधीन मधीन, हे काय ना काय असं वाजवून बघा हे ते बघा पका पका बंडाल आहे बंडाल बघ बघा कसं चावत बघ चावत बघा कसा कसा ओरडतो। ए रागप आय मारू तुला मारू सिंबू मारू मारू तुला मारू मारू तुला आपण मग अशी मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत। ते मॅरिनेट झाल्यात आणि ह्यातले अर्धे मम्मीने आता संध्याकाळी ठेवलेत करायला आणि अर्धे आत्ता करेल। तर आता इकडे आम्ही घेतले हा मैद्याचा पीठ, इथे आहे कॉर्नफ्लावर आणि इथे हे तीन अंडे घेतलेत। आता अंड्यांमध्ये आपल्याला मीठ टाकायचे चवीप्रमाणे, ते इथे आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ अंड्यामध्ये आणि ह्याला असं फेटून घेऊ। मी तेल गरम करत ठेवले, कॉर्नफ्लावर मध्ये मैद्याचं पीठ टाकून घेऊ आणि त्यामध्ये आता आपण धनाजिरा पावडर टाकू आणि थोडासा गरम मसाला आणि या पिठामध्ये ना आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण की मीठ नाही टाकलं तर हा पीठ वरची जी कोटिंग असते ना ती अशी पुचट पुचट लागेल। आणि आता आपण यामध्ये काश्मीरी रेड चिल्ली पावडर टाकू घेऊ, काश्मीरी रेड चिल्ली पावडर आणि आता ह्याला मिक्स करायचं। असं मम्मीने असं चिकनचा तो पीस घेतलाय त्याला अंड्यामध्ये डिप केला आणि मग आपल्याला असं वरून पिठात डिप करायचं आणि त्याला असं झटकायचं, वापस त्यामध्ये टाकायचं अंड्यामध्ये, वापस आपल्या पिठामध्ये टाकून घ्यायचं। जो KFC मध्ये क्रंची चिकन भेटतो ना तसं आपल्याला ह्याला करून घ्यायचंय, असं करून घ्यायचं म्हणजे जसे लेयर पडले पाहिजेत। आता आम्ही सर्व हे करून घेतो, आता आपण हे दोन करून घेतलं, आता आम्ही याला फ्राय करून घेतो। आता मम्मी याला पलटी करून घेते, आपण याला फास्ट गॅसवर टाकायचं आणि मग नंतर बारीक गॅस करायची, बघा मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी कोटिंग आलं त्याच्यावरती। आपण ह्याला काढून घेऊ, आमचं फ्राय करून झालं पूर्ण चिकन आणि हे बघा असं पेरी पेरी मसाला भेटतो आपल्या दुकानावर, तो आता आम्ही ह्याच्यावरती टाकणार आहे। असं आपल्याला गरम गरम असणार त्याच्यावरती स्प्रिंकल करायचंय, म्हणजे हा खूप छान लागतो। इथे तुम्ही असं बघू शकता क्रिस्पी चिकन कसा एकदम टेम्पटिंग वाटतो, सेम असं KFCचाच वाटतो। तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते का हा कसा झाला, तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते का हा कसा झाला आहे क्रिस्पी चिकन। खूप छान आणि सेम असं वाटतं घरात केलंच नाही, असं KFC मधून आपण जो क्रिस्पी चिकन खात ना तसंच वाटतं आणि एकदम असं क्रिस्पी पण झालंय आणि खूप छान लागतं। तुम्ही नक्की करून बघा, असं वरून असं क्रिस्पी आणि आतमध्ये असं सॉफ्ट, तर खूप छान लागतं। तुम्ही पण हा नक्की करून बघा।
आणि जर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. बाय. एक नंबर झाले.